तुम्ही म्हटले असते दंडामुक्त महात्मा गांधी. बर धन्यवाद. आपण सर्वांना धन्यवाद आहे. आपण सर्वस्व भावी वृंद पैसे आले का? पैसे येऊ द्या. पैशासाठी सृष्टी नको करा. कीर्तन लागस तर थांबून देईन मी अर्धा तास. असे कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण मार्केट बसून घेतात खालती. एकही धंदे नाही होत होते बरोबर. अशा लागले कोणी कोणीचा बापाई मोरे गौतम साहेब तरी कीर्तनाले बोलवत तू. काय कोरोनानं हालच बिहाल बनवून ठेवलं होतं ना. पण किती लोक चालले गेले कोरोनात. नाही गेले तुमच्या इकडे गेले की नाही गेले? आपल्या जवळचे लोक गेले हो. खूप जवळचे लोक गेले. काय खरं पण नियतीच्या समोर कोणाची कधी चालत नाही. श्री रांगडेले महाराजजी तुमच्याकडून दिले का? अरे महाराज लोक महाराज लोकांनी बिघडवतील तो कसं होईल या? पैसे बर जाऊ द्या. आपण महाराज लोकांनी महाराज लोकांची हिंमत ठेवावी. काही काही गावचे महाराज लोक एकमेका महाराजच्या एकमेकाचे पाय खिचत राहते. बरे बरं आपले महाराज जी चांगले आहेत. ठाकरे रांगडालेजी हे माझी जीवच नाही माग पुढे व्हायलाच पाहिजे. बर रांगडालेजी धन्यवाद आहे. गुरुदेव शिवा मंडळाच्या विचारातून वंदनी महाराजांच्या गुरुदेव शिवा मंडळातून आपण सर्व रांगडाले परिवारांना सप्रेम जय गुरु आहे. कारण या कोरोनानं एवढं सिस्टम बिघडवलं माय एवढं सिस्टम बिघडवलं. ज्याला मरायला पाहिजे होता तो खोखो खोख करून राहिला. अजूनही खट्ट्यावर मरून नाही राहिला नाला. ज्याने नाही मेला पाहिजे होता तो निघून गेला. एका एका घरात चार चार लोक मेले बरं. पाच पाच लोक गेले का गौतमजी? तुम्हाला खूप अनुभव येऊन गेला वाटते. कारण पूर्ण डीजे बंद होते ना म्हणून घरात बसले होते. कायचे डीजे ना भिजे सब बंद होते ना कोरोनाच्या काळात. सर्वांचं दुकान बंद. ज्यांनी मार्केट आणला मार्केटवरून नवीन मशीन घेऊन आले त्यांचंही दुकान बंद होतं. आमचेही सर्व दुकान बंद. कोरोनानं सर्वांचे सिस्टम एखादे तर काय सांगू. एक नवरा भेटला त्याचे दातच गायब होते सांगू. एखादं तिच्या मैत्रीनं नवरीच्या मैत्रीनं विचारलं म्हणे भाऊजीचे दातच नाही म्हणे समोरचे. तर ते मुलगी काय म्हणे सांगू म्हणे काय सांगू म्हणे कोरोनाच्या काळात एका तासाची वेळ शासनानं दिली होती म्हणे एका तासामध्ये मला तयारी करायची होतो म्हणे. आता मी एका तासामध्ये लग्न तयारी केली असती म्हणे मेकअप केली असती की त्याचा थोबडा पाहायला गेलो असतो असंच भेटला म्हणे. कोरोनाच्या काळामध्ये एवढे लग्न झाले नाही झाले खूपच लग्न झाले. तुमच्याही गावात झाले असतील ना. तीन मध्ये चार मध्ये पाच लोकांमध्ये लग्न झाले बरं. नवरी करते पाच तीन नवरदेवा खर्चे दोन पाच नाही शेमळा शेमळी दोघांमध्ये लग्न. बाहर फूल बरसाओ मेरा तुम्हाला असे गाण्यावर लवकरच थाली येते गाले. हे चायवालं सिस्टम मोठं जबरदस्त सुरू आहे. पाहून घ्या याने पसंत येत लवकर रिझल्ट देऊन द्या. बरं याने लवकर बंद करा चायने. तो चाय म्हणजे हा पाकिस्तानी लोकांनी आपल्याला इंग्रज लोकांनी देऊन दिलेला वरदान आहे. याला आपण निभवून राहिलो दस्तूरच्या रूपामध्ये. बरं प्या तुमचं काही हरकत नाही. तुम्ही तुम्हाला शोक आहे घ्या काही हरकत नाही. पण एवढं सुंदर लग्न झालं ना. नवरदेव नवरी कमी खर्चामध्ये लग्न झाले की नाही? कादीच्या काळात आम्ही विचारायचो लग्न किती मध्ये लागते. तो म्हणे 5 लाख रुपये लागते ना. आताच्या एकाने विचारलो लग्न किती मध्ये लागला रे. तो म्हणे महाराज 5000 नवरी घरी येऊन गेली. 5000 पा पाजी बाई अरे चहा घेऊन द्या याच्या जोडचा चहा. हाय चहा मोठं सिस्टम गडबड आहे. चहा बरं घ्या काही हरकत नाही. चहा ए चायवाले ए चायवाले काय नवरं तुझं आहे दिव्यांशू. तू दिव्यांशू आहे ना. कोणाला नाही म्हणायचं तू चहा घे त्याच्या समोर देऊन दे बस. त्याला वाटलं तर घेतील नाही वाटलं तर नको घेतील. बरं कुणाला म्हणायचं सुंदर सुंदर लग्न झाले.